आजारी पडण्याचं म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही गाय घेतल्या ना तेव्हा सुरुवात आजारी पडत होत्या, पण नंतर आम्हाला फायदा दिसून आला. बरोबर. ओपन गोठ्याचं म्हणजे आता काय मस्टडी, पहिले सुरुवातीला आम्हाला नवीन गाय घेतल्या ना तेव्हा मस्टडीचा प्रॉब्लेम होता, पण आता काय 6 महिन्यात तशी तक्रार नाही अजिबात. बरोबर. मस्टडीचा प्रॉब्लेमच बंद झाला. म्हणजे मुक्त संचारचा फायदा आहे. हो, फायदा आहेच. हे कसं आहे, वातावरण हे आपण तरकारी माल करतो त्याच्यामध्ये मिळतं नाही मिळतं, त्यापेक्षा दूध धंदा तर मी तर म्हणते कसा पण चांगलाच आहे, पण योग्य नियोजन करून व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर त्यातून फायदा होऊ शकतो. लगेच लगेच सगळ्यातच फायदा मिळतो असं नाही, त्यात नियोजन पाहिजेच ना सगळ्या कोणत्याही गोष्टीला. हो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान अॅग्रोटेक हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारची व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर युट्यूबच्या माध्यमातून येत असतो. मित्रांनो, तुम्ही पाठीमागं पाहू शकता सरांच्या, सर किती गाय? 27 गाय आहेत. आणि म्हणजे साधारणतः 1 वर्ष झालं सरांनी गोठा चालू करून, 1 ते 1.5 वर्ष झालं. 1 वर्ष झालं गोठा चालू करून. सविस्तर माहिती मित्रांनो आपण यांच्याकडून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. मित्रांनो, आपण जास्त वेळ घेता यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव गणपत चिमाजी वामन, मुख पोस्ट कावळी, तालुका जिल्हा जिल्हा पुणे. सर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती कधीची गोष्ट आहे, किती वर्ष झालं त्याला? सुरुवात म्हणजे आता 1 वर्ष झाले पूर्ण. डिसेंबर. बरोबर. डिसेंबरमध्ये चालू केलं, 1 वर्ष पूर्ण झाले. बरोबर. गोठ्याचं काम कोण पाहता? पहिले 6 महिने आम्ही दोघांनीच केलेले. बरोबर. आणि आता हे लेबर ठेवले. घेतोय. बरोबर. सर मला सांगा, आता ज्यावेळेस तुम्ही गोठा बांधला सुरुवातीला किती गाय आणल्या होत्या? पहिल्या 7 गाय आणल्या होत्या. बर. आणि तिच्यानंतर नंतर आम्ही एकदम 14 गाय आणली. बरोबर. तर मला सांगा, आता गोठ्याचं काम किती वर्ष, म्हणजे साधारणतः किती महिने चाललं आणि याला किती खर्च आला? गोठ्याचं काम आम्ही जवळजवळ 4 महिने झाले होते. 4 महिन्यात पूर्ण केलं. बरोबर. आणि या गोठ्याला जवळजवळ 15 लाख रुपये खर्च आला शेडला. 15 लाख रुपये. 15 लाख रुपये तरी सर, म्हणजे टोटल आता मुक्त संचार, मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाहू शकता, मुक्त संचार गोठा आहे आणि सरांनी मध्येच मुक्त संचार गोठा बाहेर पण जाळी मारलेली आहे. असं टोटल क्षेत्र या गोठ्याचं किती आहे? जवळजवळ 20 गुंठे येईल क्षेत्र. सगळं 20 गुंठे. सर ह्या गोठ्यामध्ये टोटल किती गाई बसतात? म्हणजे आता कॅपॅसिटी जर तुम्ही वाढवायचं म्हणलं तर 35 ते 40 गाईंचं म्हणजे नियोजन. सर आता आपल्या मुक्त संचार गोठ्यामध्ये आता ही जे शेण आहे हे किती दिवसाला साफ करतात? शेण आणि 3-4 दिवसांनी ट्रॅक्टर बाहेर काढतात. बाहेर मुक्त. म्हणजे सर याचा काय फायदा मुक्त संचारचा थोडं सांगा. मुक्त संचारामुळे काय होते, गाईंना आजार येत नाही. बर. परंतु डॉक्टरचा खर्च कमी लागतो आणि स्वतःहून ते स्वतः जाऊन वातावरण राहू शकतात. बरोबर. मोकळ्या वातावरणात. आजारी पडण्याचं गोठ्यावर प्रमाण किती आहे गायांचं? आता 1 वर्ष झालं. आजारी पडण्याचं म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही गाय घेतल्या ना तेव्हा सुरुवात आजारी पडत होत्या, पण नंतर आम्हाला फायदा दिसून आला. बरोबर. ओपन गोठ्याचं म्हणजे मुक्त संचार. हो, फायदा आहेच. आता काय मस्टडी, पहिले सुरुवातीला आम्हाला नवीन गाय घेतल्या ना तेव्हा मस्टडीचा प्रॉब्लेम होता, पण आता काय 6 महिन्यात तशी तक्रार नाही अजिबात. बरोबर. मस्टडीचा प्रॉब्लेमच बंद झाला. म्हणजे मुक्त संचारचा फायदा आहे. हो, फायदा आहेच. बरोबर. तरी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या गोठ्यावर कशा पद्धतीने काम होत चालतं, धारा कधीच काढल्या जातात ते थोडं सांगा. आता म्हणजे सकाळी उठल्यापासूनच नियोजन सांगा कसं? सकाळी 4 वाजता आम्ही उठतोय. 4 ते 6 वाजेपर्यंत आमचं सगळं म्हणजे चारा खाणे, खुराक वगैरे सगळं होऊन जात वगैरे. मग मिल्किंग 6 वाजेपर्यंत आमचं पूर्ण काम तयार होते. म्हणजे त्याच पद्धतीने संध्याकाळी? हो, संध्याकाळी तेच. 4 ते 4 च्या नंतर 2 टाय असं 2 तास काम चालू. बर. तर सर तुमच्याकडे आता 27 गाय म्हणजे 27. तर यासाठी तुम्ही चाऱ्यासाठी जे क्षेत्र आहे किती गुंतवलेलं यासाठी? चाऱ्यासाठी आम्ही जवळजवळ 2.5 एकर क्षेत्र गुंतवलेले. 2.5 एकर. त्याच्यामध्ये काय काय तुम्ही केलं? सगळं नेपीर घातले. बर.
नेपेर आपलं हाती गवत हो तेच आणि मकवन वगैरे मका मका दोन एकर मका दोन एकर मका बरोबर. तर या आता हिरवा चाऱ्यामध्ये काय सुका चारा पण तुम्ही देता का नाही? हो सुका चारा देतोय. बरोबर. सुक्या चाऱ्यामध्ये काय काय देतात? गहू भुसा. बर. आणि सोयाबीनचा भुसा. बरोबर. मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता उंची पण एकदम म्हणजे थंड राहील असं आणि पूर्ण साईडने झाले 14 फूट धरलेली आहे. हाईट 14 फूट आहे म्हणजे सेंटरची हाईट. सेंटरची हाईट 14 फूट. साईडची जरी कमी बोलली 11 फूट. बरोबर. म्हणजे गरम होणार नाही वाटत. हो हवेशीर. अजिबात गरम होणार नाही. एकदम असं भव्य गोटा एकदम सुंदर मला गोटा वाटला सर. शेतकऱ्यांना काय सांगायला म्हणजे मुक्त संचार गोट्याचे फायदे आणि सर याच्यात मुख्य म्हणजे आता याच्यात परवडते का नाही तुम्ही दोघांनी पण सांगा कशा पद्धतीने. आता सुरुवातीला आम्ही घेतलं ना गाई तर आता सुरुवातीला खर्च याच्यामध्ये जायचं आम्हाला त्याचं जजमेंट बसतपर्यंत पण नंतर आता लक्षात येत आहे का ते परवडेबली तेवढं तसं पूर्ण हिशोबीवृत्तीने जर ठेवलं तर 1-1 रुपयाचा फायदा होऊ शकतो त्यातून आणि त्यातच आपले घरचे जर सगळे चारा असला तर फायदा होतो. मग आपल्याला फक्त काय तो बाहेरचा जो खुराक असतो त्याचाच खर्च असतो आणि जे आपले लेबर लोक आहेत त्यांचं. बरोबर. हो पेमेंट हो हो पेमेंट हो घरी जर केलं तर सर कसं आहे म्हणजे हो राहू शकतात तो एक फायदा आहेच ना. आम्ही 6 महिन्यापूर्वी दोघांनीच केलं काम आणि त्याच्यानंतर मग आम्ही आम्हाला पूर्ण एवढं हे व्हायचं शेतीवर 17 एकर क्षेत्र आहेत ना. बाकीचं क्षेत्र पाहण्यासाठी मग इथं आमच्या दोन इकडे जमीन व्हायची तिकडं तिकडे पाहण्यासाठी नव्हतं. मग एक जोडधंदा म्हणून चांगलंय शेतीला. आमचे आमचे थोरले बंधू आहेत ना ते तलाठी. त्यांनी काय केलं ते म्हणजे आता तुम्ही लय तकलीफ नका घेऊ याच्यातून आपला जोडधंदा काहीतरी शेतीसाठी आपण यांच्यावर माणूस ठेवू त्याच्यामुळे दोघांना हे ठेवलं इथं आणि दुधाच्या इथं आपल्याला शेणखताचा फायदा खूपच आहे ना. बरोबर. तो तर महत्वाचा फायदा आहे. तरी किती ट्रॉल्या शेणखत महिन्यातून? महिन्यातून आमच्या आत म्हणजे आम्ही वर्षातून जवळ 40 ट्रॉली खत निघतो. बरोबर. ते शेतासाठी शेतासाठी. बरोबर. अजून आम्ही विकण्यासाठी सुरुवात नाही केलेली. आम्ही विकलं नाही. आम्हाला घरच्यासाठी घरच्या शेतीला शेणखत भरपूर लागते. बरोबर. म्हणून आता दुसरी कोण विकत घ्यायचं तर आपले आपल्या स्वतःच. बरोबर. शेणखतासाठी आम्ही हे केलेली. मित्रांनो तुम्ही पाठीमाग पाहू शकता इकडं मुक्त संचार गोट आहे आणि सावलीला एकदम आणि पाठीमाग स्पेस सोडलेला आहे. उन्हामध्ये गाई जाऊन बसतात आणि इकडं ह्या लाईनीला जर बघायला गेलं तर सर टोटल अशा किती गाई बसतात इकडं? तिकडं 27 गाई बसतात. 27 गाई. आणि एकदम असं पद्धतशीर एकदा आत कोंडवलं सर किती वाजता याच्यामध्ये सकाळी घेता आणि संध्याकाळी घेता? सकाळी 4 वाजता. इथे एक गेट ठेवलेले तिकडे एक गेट ठेवले. गेट खोलले का प्रत्येक गाई जागेवर त्याच्या जागेवर जाते. तिला असं कोणत्या जागेवर जावं येण्यास लागतं आपोआप जातात त्यांना सवय झाली जागेवर सवय लागली आणि वाचनासाठी वेगळा स्पेस काढलेला इकडे. बरोबर. तरी सर सिमेंट जे आता तुम्ही भरताय कोणत्या ब्रीडवर काम करताय कोणतं सिमेंट भरताय काय? आम्ही आमचे डॉक्टर आहेत ना इथं आमचे वामन डॉक्टर आहेत त्यांचा पण 50 गायींचा गोठ आहे अनुभवी ते सीबीएस सिमेंट भरतो. सीबीएस सिमेंट भरतो ते. तरी आता डेली मिल्किंग किती आहे तुमचं दोन्ही टायमाचं मिळून? दोन्ही टायमाचं 200 लिटर. बरोबर. 200 लिटर. हो. तर याच्यामध्ये काय चालू गाई दुधाला किती आहेत आणि बंद किती आहेत म्हणजे गाभण पिरियडवर किती आहेत भाकड? चालू गाई 13 आहेत. बरोबर. आणि बाकीच्या भाकड? हो काही गाभण आहेत आणि काही भाकड. रिपीट होण्याचं हे म्हणजे काय प्रमाण आहे का याच्या गाईमध्ये रिपीट सतत होतात असं काय तुम्हाला जाणवलं? नाही आमच्याकडे तर अजून आम्हाला जाणवलं नाही. बरोबर. म्हणजे वन टाइम सिमेंट भरल्यानंतर तो अनुभव आम्हाला चांगला आलेला आहे. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही गोठा सुरू केला पण आम्हाला तसा अनुभव नाही आला. सगळ्या गाई पुन्हा व्यवस्थित म्हणजे रिपीट नाही. नाही तरी सर खुराकाचं नियोजन कशा पद्धतीने खुराक किती किलो देता तुम्ही? आमचं तर गाईच्या दुधावरती समजा जी गाई जर 10 लिटर दूध देते तर तिला 3-3.5 किलो खुराक एक टायमाला देतो. आमचे डॉक्टर त्यांच्या सुका खुराक तेवढा हा नाही आपण खुराक खाद्य वर खाद्य. बरोबर.
आणि हिरवा चारा जर बघायला गेलं तर किती किलो टाकता एका गाईला एका टायमाला? तिने एका टायमाला हिरवा चारा 15 किलो आणि 5-6 किलो आपला सुका 20 किलो देतो आम्ही. बरोबर. दोन टाइम प्रश्न विचारतो, शेतकऱ्यांना काय सांगाल, याच्यामध्ये परवडते का नाही आणि कशा पद्धतीने केलं तर परवडते, एक शेवटचा संदेश काय द्याल त्यांना? शेतकऱ्यांना परवडण्यासारखी म्हणजे प्रत्येक स्वतःनी जिद्दीने केलं जिद्दीने केलं ना तर रुपया रुपयाचा फायदा मिळतो आणि तेवढं लक्षपूर्वक काळजीपूर्वक करावं लागतं. हो, काळजीपूर्वक दूधधंदा तर काळजीपूर्वकच करावा लागतो, नाहीतर मग ते तोट्यात जायला वेळ लागत नाही. असंही प्रत्येक काटेकोर नियोजन केलं ना तर फायद्यात आहे आपल्याला, शेणखत फायद्यात मिळतं. अडीच महिन्यात परत रिपीट लागली व्यवस्थित तर मग ह्या धंद्यात. बरोबर. आणि 2-2.5 महिन्यात म्हणजे गाबण राहिली गाबण राहिली पाहिजे. आणि सर मिनरल मिक्सर वगैरे कोणतं देता का नाही? मिनरल मिक्सर देतो ना आम्ही, मिनरल मिक्सर चालू आहे. डॉक्टरनी आम्हाला तयार करून देते, आम्ही एकदमच 100 किलोच तयार केलेलं होतं. बरोबर. तेच मिनरल मिक्सर देतो त्यांनी म्हणजे आम्हाला फॉर्म्युला त्याच्यामध्ये त्यांच्या अनुभवावर आम्ही बरंच काम करतो डॉक्टरांच्या. एका टायमाला 50 ग्रॅम मिक्सर देतो, दोन टायमाचं 100 ग्रॅम. किती बसते दुधाला फॅट? बसती 3-6, 3-8. बरोबर. आणि 3-5, 8-5 तुमच्याकडे म्हणजे भाव किती आहे? 3-5, 8-5 आता 28 रुपये 29 रुपये असे. बरोबर. आणि कुण्या डेअरीला दूध जाते? अमूल डेअरीला. बरोबर. म्हणजे चांगला आहे. हो चांगला आहे बाबा. म्हणजे आता सध्या 28 रुपये भाव पडतो का? तुम्ही अजून दुधाला जर चांगले भाव दिले सरकारने तर फायद्यातच आहे, तोट्यात येऊच शकत नाही दूधधंदा. 30 रुपयापर्यंत जरी असले तर शेतकरी तोट्यात येऊ नये. विकतचा चारा कधी कधी घ्यावा लागतो तोटा आल्यावर. आम्हाला शेणखत आमचं ना भेटी फक्त. बरोबर. आम्हाला 2-2.5 लाखाचं शेणखत घ्यावं लागायचं. म्हणजे 2.5 लाखाचं वर्षाला जे घ्यायला लागतो ते त्याचा खर्च आपण म्हणजे तो नफ्यातच पकडायचा. बरोबर. हो, हे कसं आहे वातावरण, हे आपण तरकारी माल करतो त्याच्यामध्ये मिळतं नाही मिळतं त्यापेक्षा दूधधंदा तर मी तर म्हणते कसा पण चांगलाच आहे, पण योग्य नियोजन करून व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर त्यातून फायदा होऊ शकतो. लगेच लगेच सगळ्यातच फायदा मिळतो असं नाही, त्यात नियोजन पाहिजेच ना सगळ्या कोणत्याही गोष्टीला. हो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बंधूंना सुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.